अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील मुस्लिम बहुल भागात फैज अहमद जुबेरी सहकारी पतसंस्था असून संस्थेमध्ये बऱ्याच लोकांनी ठेवीसह बचत खाते व आरडी खाते उघडले आहे। ठेवीदारांना व खातेदारांना पैसे लागत असल्याने ते सदर पतसंस्थेत पैसे काढण्यासाठी गेले असता पतसंस्था सतत बंद असल्याचे आढळून येत असल्यामुळे खातेदारांच्या मनात सदर पतसंस्थेबाबत अविश्वास निर्माण झाला असून खातेदारांनी तेथील सहाय्यक निबंधक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन फैज अहमद जुबेरी या सहकारी पतसंस्थेच्या कारभाराबाबत तक्रार दाखल केली आहे। तक्रारीत ठेवीदारांनी व आरडी खातेदारांनी त्यांचे हक्काचे पैसे परत मिळण्यासाठी सहाय्यक निबंधक यांना निवेदनाद्वारे विनंतीही केली आहे। दो जो 500 रुपये हफ्ते का था, जो 500 रुपये हफ्ते का था वो है, और जो 100 रुपये डेली का था वो गम गया। उनके पास तो सारा रिकॉर्ड हो गया। माझा असा हात असल्यामुळे मला हार्ट प्रॉब्लम है, वाल प्रॉब्लम है, माझ्या मुलाची लग्न झालेले झाल्यावर आलेले तारीख धरलेली आहे, त्यावेळी याच्याकडे गेलो ना आपण, तर हे काय सांगता आपल्याला, कबुआ पैसे आमच्याकडे नाही आहे, 2-2 हजार 3-3 हजार जसे भेटतील तुम्हाला भेटतील, नाही तर मग जा तुम्ही कुठे जाता तो आमचा काही होऊ शकत नाही। तर याच्या मागे कोण बसलेला आहे असा सपोर्ट करणार? तुम्ही बँकेचे नाव तर सांगा। हे यायला आपल्याला अशी हे का बो यायचं काही ना काही करावे, हे गरीब लोकांचं जे पैसा अडकला हे यायला यायचा हकाचा पैसा मिळावे, हे आपली नम्र विनंती आहे। फैज अहमद जुबेरी ह्या बँकेत ठेव पावत्या आहे आपल्या, कोणाचे ODP आहे, कोणाचे बुक आहे, मग ते कशाकरता ठेवलेले, कोणाचा मुलीचा लग्न राहतो, कोणाचा मुलग्याचा लग्न राहतो, त्याच्याकरता जर यायचे पैसे यायला नाही भेटले तर ते गरीब लोकांचं जमा करून काही उपयोग नाही, जसा काही त्याचा उपयोग आला पाहिजे। हे 2000 1000 हे तो माणूस कमवू शकतो। लॉकडाऊनमुळे एवढा फार तकलीफ झाली आहे, तो ह्या तकलीफ परिस्थितीनं लय खतरनाक परिस्थितीनं गुजरत आहे, त्यावेळी बी हे पैसे देता नाही, तर सरकारला हे नम्र विनंती आहे, मोठे मोठे लोकायला बी हात जोडून काही यायचे हकाचे पैसे यायला भेटायला पाहिजे, आणि जे काही आहे सहकारी यांना करायला पाहिजे। राऊत शेख आहे, मैं एक सामाजिक कार्यकर्ता हूँ। जामनेर में स्थित फैज अहमद जुबेरी बस संस्था, ये संस्था गत 25 वर्षों से इस संस्था का कामकाज एकदम सही चल रहा था, लेकिन आने वाले एक दो वर्ष में क्या हुआ कि ये संस्था को एकदम से ताला लग गया, और अभी 3-4 महीनों से ये बैंक को एकदम ताला है, गरीब लोग चक्कर काट रहे हैं, वहाँ के जो सभासद है वो सही जवाब नहीं दे रहे हैं, और बहुत से गरीब लोग हैं जिन्होंने अपनी मेहनत की कमाई जमा करके उस बैंक में जमा की थी, लेकिन आज वो लोग उनकी मेहनत की कमाई पाने के लिए दर दर की ठोकरें खा रहे हैं और उन्हें कुछ न्याय नहीं मिल रहा है। एक हमारे मोहल्ले के हमारे मरहूम भाई शेख हारून शेख चांद कुरेशी, वो जब हयात थे तो उनकी हयात के अंदर उन्होंने उनकी 2 लड़कियों के नाम पर अलमाज भी शेख हारून और बिल्किस भी शेख हारून, एक लड़की के नाम पे 2 लाख रुपए और दूसरी लड़की के नाम पे 2.5 लाख रुपए फिक्स डिपॉजिट में रखा था, लेकिन उन्हें उनकी हयाती में पता नहीं था कि मैं मेरे मरने के बाद मेरे घर वालों को इस बैंक के रकम के लिए चक्कर काटना पड़ेगी। अभी 29 अक्टूबर को उनकी एक लड़की की शादी है और उनकी विधवा पत्नी वो बैंक के चक्कर काट रही है, लेकिन उन्हें कोई न्याय नहीं मिल रहा है। मेरी प्रशासन से मेरी विनंती है कि प्रशासन इस बारे में उस विधवा महिला को न्याय दिलाए, और जितने भी गरीब लोग हैं जो दर दर की ठोकरें खा रहे हैं उन सबको उनकी रकम वापस मिले, ऐसे मेरी शासन से विनंती है। ओके, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार। We'll be right back.